आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत। वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही। सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा। वारणा, आनंद अस्सल चवीचा। मध्ये एकूण 10 विधानसभा मतदारसंघ आहे आणि निवडणूक आयोगाकडून विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। त्यानुसार 22 ऑक्टोबर 2024 रोजी अधिसूचना जाहीर केली जाईल। 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल आणि मतदानाचा दिनांक आहे तो 20 नोव्हेंबर 2024 हा मतदानाचा दिनांक आहे। मतमोजणीचा दिनांक आहे तो 23 नोव्हेंबर 2024 हा मतमोजणीचा दिनांक आहे। जिल्ह्यामधील 10 विधानसभा मतदारसंघामध्ये 10 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यांच्या स्तरावरती नामनिर्देशन पत्र स्वीकारणं, मतमोजणी करणं ही सर्व कार्यवाही केली जाईल। आज रोजी जिल्ह्यामध्ये 32,74,558 एवढे एकूण मतदार आहेत। यामध्ये 85+ वय असणारे 38,349 आणि दिव्यांग 27,120 एवढे मतदार आहेत। नवीन मतदार नोंदणी करण्याची शेवटची तारीख ही नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदर, म्हणजे 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत जर कोणाला नवीन मतदार नोंदणी करायची असेल तर नवीन मतदार नोंदणी करता येईल। जिल्ह्यामध्ये एकूण 3,450 मतदान केंद्र आहेत। एकूण 19,865 एवढं मनुष्यबळ आहे ते निवडणुकीच्या कामासाठी आपण घेतलेलं आहे आणि एवढं मनुष्यबळ निवडणुकीच्या कामामध्ये काम करणार आहे। 85+ आणि दिव्यांग मतदारांसाठी होम वोटिंगची व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्यांचे जे फॉर्म 12D आहेत त्यांचं वाटपाचे आदेश आम्ही उद्यापासून देणार आहे आणि हे 85+ आणि दिव्यांग मतदारांना घरून मतदान करण्याची सोय राहणार आहे। जर त्यांनी नमुना 12D जर भरून दिला, तो ऑप्शन दिला, तर आपले मतदान कर्मचारी घरी जाऊन त्यांचं मतदान करून घेणार आहेत। तरीसुद्धा या मतदारांना आणि सर्व मतदारांना आमचं आव्हान आहे की आपण मतदान केंद्रावरती येऊन मतदान करावं। जे 85+ वय असणारे आणि दिव्यांग मतदार मतदान केंद्रावरती येऊन मतदान करतील त्यांना प्रमाणपत्र देऊनसुद्धा प्रशासनाकडून सन्मानित केलं जाणार आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 93 फ्लाइंग स्क्वॉड आपण अपॉइंट केलेले आहेत। एकूण 44 व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम, 24 व्हिडिओ व्ह्यूविंग टीम आणि एकूण 39 ठिकाणी SST आपण स्थापन करणार आहेत। या SST अधिसूचनेच्या दिनांकापासून, म्हणजे 22 ऑक्टोबरपासून SST ॲक्टिव्ह होणार आहेत। या व्यतिरिक्त जे निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले वेगवेगळे जे ॲप्लिकेशन आहेत, वोटर हेल्पलाईन ॲप, वोटर टर्नआउट ॲप, सक्षम ॲप, CVGIL ॲप, सुविधा ॲप, KYC, नो युअर कॅन्डिडेट ॲप, याचासुद्धा मोठ्या प्रमाणात वापर आहे, तो निवडणुकीच्या दरम्यान केला जाणार आहे। आणि सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे, आचारसंहिता भंगाची जर काही तक्रार आपल्याला निदर्शनास आली तर CVGIL ॲपवरती आपण तक्रार नोंदवू शकता। 100 मिनिटांमध्ये या तक्रारीचं निराकरण करून आपल्याला तक्रारीबाबत केलेली कारवाई कळवली जाईल। त्यासोबत वोटर हेल्पलाईन ॲपमध्ये आपलं मतदारांना आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे का, आपलं मतदान केंद्र कोणतं आहे हे सुद्धा मतदारांना हे तपासता येईल। तर वोटर हेल्पलाईन ॲपचा सुद्धा सर्व मतदारांनी वापर करावा अशी सर्वांना विनंती आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तयारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावरती आणि वेगवेगळ्या सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या स्तरावरती पूर्ण तयारी झालेली आहे आणि पूर्णपणे निष्पक्ष वातावरणामध्ये पारदर्शक पद्धतीने आणि कायदा सुव्यवस्था योग्य पद्धतीने राखून शांततामय वातावरणामध्ये निवडणूक घेण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। आणि लोकसभेमध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 72% एवढं राज्यामध्ये सर्वोच्च मतदान झालेलं आहे। विधानसभेला 80%पेक्षा जास्त मतदान करण्याचा आपला मानस आहे, तसे आपले प्रयत्न राहणार आहेत। तर सर्व मतदारांना, जिल्ह्यामधील सर्व मतदारांना प्रशासनाचं नम्र आव्हान आहे, 20 नोव्हेंबर ही मतदानाची तारीख आहे, तर 20 नोव्हेंबर या मतदानाच्या तारखेच्या दिवशी आपल्या मतदान केंद्रावरती येऊन 100% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा। आपल्याला चांगल्या चांगल्या सुविधा मतदान केंद्रावरती देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे, तर 100% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सुदृढ करण्यासाठी प्रयत्न करावे।